आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आज आयजीएमला भेट देऊन तिथल्या सुविधांची माहिती घेतली. गेल्या 2-3 दिवसांपासून आयजीएमचा विषय राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळे गाजतोय. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्र्यांच्या या भेटीला विशेष महत्व प्राप्त झालंय. 2 दिवसांपूर्वी आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार बैठक घेऊन आयजीएममधील अपुऱ्या सोयीसुविधांकडे जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांचं दुर्लक्ष झालं असल्याची टीका केली होती. त्यानंतर आज आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आयजीएमला भेट दिली. त्यांनी रुग्णालयातील अखंडित ऑक्सिजन पुरवठ्यासाठी उभारलेल्या 6,000 लिटर क्षमतेच्या ऑक्सिजन टँकची पाहणी केली. 42 कर्मचाऱ्यांना रुजू घेण्यासंदर्भातील त्रुटी दूर करण्यात येत असल्याचंही आमदार पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांशी सुद्धा संवाद साधला. कोविडचा आजार फैलावत असताना खासगी डॉक्टरांनी सेवा बंद ठेवून शासकीय यंत्रणेवर ताण आणला. आता पॅकेज जाहीर करत हेच खासगी डॉक्टर शासनाकडे कोविड केअर सेंटरची मागणी करतायत. हे संतापजनक असल्याचंही आमदार पाटील यांनी सांगितलं. आमदार प्रकाश आवाडे यांनी आयजीएम संदर्भात केलेल्या टीकेला उत्तर देताना महाविकास आघाडी सरकारनं आयजीएमच्या सक्षमीकरणाला गती आणली असल्याचं सांगितलं. कोविड साथीच्या काळात सरकार लोकांपर्यंत प्रामाणिकपणे आरोग्यसेवा पोहोचवत असून याबाबत कुणीही शंका घेण्याचं कारण नसल्याचं त्यांनी नमूद केलं.